प्रत्येक वर्षी असा माल नसतोय, थोडा कमीच, पण ह्या वर्षी माल सुरुवातीला दिसत नव्हता असं वाटलं काय झालं, पण बाग जी फुटण्याची जी स्टेज होती अगदी स्लो चालली, पण नंतर समजलं की घडाची साईज वगैरे चांगली निघली आणि माल जरा लेट बाहेर आला, पण त्याचं सगळं जे हे होते प्रोसेस ते अगदी व्यवस्थित झाली, सेटिंग पर्यंत ओके मध्ये झालं. मी पहिलं जरा म्हणजे सुरुवातीला शेणखत कंपोस्ट आणि रासायनिक वापरत होतो, पण त्यावेळेला मला ह्याच्यापेक्षा माल कमी असायचा, पण शेवटच्या टप्प्यात माल लूज पडणे असं व्हायचं. ह्या वर्षी मी आपलं सी वापरलं, सॉइल चार्जर वापरलं आणि त्याचा मला एकदम चांगला असा रिपोर्ट मिळालायचा की आज तुम्ही बघू शकता की झाडाला माल किती आहे आणि सगळं बंच एक साईजचं झालेलं आहे, हे व्हेरिएशन तुम्हाला दिसत नाही. घडात पण व्हेरिएशन नाही आणि मन्यात पण नाही. आणि चौथ्या वर्षी मी मशीनचा स्प्रे हा 44-45 दिवशी सेटिंग स्प्रे घेतलाय. बर, आम्ही जितक्या फास्ट याची प्रोसेस झालेली. विचार जर केला आपण 70-80 घड्या झाडावर, 70-80 मार्केटला एवढा लोड माल कोण ठेवतो का? नाही चालत. नाही का? नाही चालत. आता आपण सगळ्या प्लॉट मध्ये बघतोय, जणू काय घडे सगळे चिटकवलेत काय असं दिसतात, बरोबर का? नाही पान दिसते का कुठं आपल्यात? पान दिसतच नाही. नाही का? नाही बावर सिस्टम आहे, बरोबर आहे. मी सुरुवातीला पोंगेमध्ये असताना डिसीज फायटरचा वापर केला, त्याचा मला छान रिझल्ट आला. म्हणजे माझ्या प्लॉट मध्ये शेतकरी यायचं आणि पहिलं काय बघायचं, एवढा माल आहे 100% ह्याच्यात दावणे असेल किंवा बुरी असेल, पण त्यांनी बघितलं बाबा ह्या प्लॉट मध्ये दावणे आणि बुरी काहीच नाही, काहीच नाही. याचं सिक्रेट म्हणजे फक्त SAT, मी SAT युज केलंय हेच. एका काढीला तसं बघितलं तर बऱ्याच ठिकाणी 4 वर आहे, कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 8 पर्यंत आहे. मार्केटचा प्लॉट आहे. हो, मार्केटचा प्लॉट आहे का? नाही नाही नाही, टेन्शन काहीच नाही. आता तुम्ही प्लॉट वरती आला, मी अजून प्लॉट मध्ये नव्हतो, पण बघायला काय चाललंय काय नाही, काही टेन्शन करायची गरज नाही. आपल्या जर मेन मातीची ताकद आणि मुलीचं काम व्यवस्थित असेल तर सगळं व्यवस्थित होऊ शकते. रासायनिक आता तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षी मी 52 दिवशी मशीनचा पहिला स्प्रे घेतला, ह्या वर्षी वातावरण खराब होतं, ह्या वर्षी माझा 44-46 दिवशी पहिला स्प्रे बसला. म्हणजे नक्कीच मुलीचं काम म्हणा, खत आपटेक म्हणा, ही सगळ्या गोष्टी एक नंबर चालू आहेत. आणि विशेष काय, तुम्हाला आता एवढा माल आहे पण व्हेरिएशन प्लॉटला दिसते का बघा तुम्ही? एकसारखं बंच आहेत, साईज म्हणा, घड्याची पकड्याची साईज म्हणा, अगदी लुसलुशीतपणा म्हणा, मालाचं लष्टर म्हणा, हे खूप छान झालेलं आहे. आपण फॉस्फोरिक आणि सल्फ्युरिकचा वापर करत होतो पीएच मेंटेन करण्यासाठी, पण त्याची ह्या वर्षी माझ्या लक्षात पण आलं नाही की हे सोडायला पाहिजे आपल्याला, गरज वाटली. हो, गरज वाटली नाही. जमिनीचं मग म्हणत होता तुम्ही, जमिनीचं पीएच किती आहे? पीएच आमचा, आम्ही पहिलं माती परीक्षण केलं होतं दुसऱ्या वर्षी, त्यामध्ये आमच्या जमिनीचं पीएच सांगितलं की 8 वरती आहे. तुम्ही खत टाकून ते खत अपटेक व्हायला पाहिजेत ना, ते होत नव्हतं. पण मी आता एप्रिल छटणीला सॉइल चार्जर माझं 1.25 30 गेलेलं आहे, आणि त्यानंतर मला एकदम छान रिपोर्ट आला की अपटेक वगैरे म्हणा, काढी म्हणा, सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही बघू शकता की झाडाला 40-45 काढे, 40-45 काढे प्रत्येक काढीला, डबल गाड्या. हो, प्रत्येक काढीला डबल गाड्या आणि काढीला 5-6 गाड्या आहेत. प्रत्येक काढीला कमीत कमी 5-6 गाड्या, म्हणजे आपण बघतोय जणू काय थप्पीच लावले गेले माला लावले गेले आहे की नाही. फरक आहे की फरकच काय अडचण नाही, फरक आहे त्यांची आयुर्वेदिक शेतो आहे, शेती चालू आहे. तसे आमची म्हणजे औषध रासायनिक, हा रासायनिक शेती चालू आहे, रासायनिक. त्यात ह्यात खरोखर बदल आहे का? हे खरोखर आहे का? 80% फरक आहे, म्हणजे चांगला आहे, चांगला आहे, रिझल्ट चांगला आहे, याबद्दल अभिनंदन आहे यांचं. बरोबर, काही अडचण नाही, काय नाही. महत्वाचं काय, मुलीचं जे काम आहे बागेचं ते एक नंबर चालू झालं, त्यासाठी आपण सॉइल चार्जर अप्लिकेशन दर 8 दिवसाला 1-1.5 लिटर याप्रमाणे सोडलेलं आहे, त्यामुळे मुलीचं काम चांगलं चालू झालं. फ्लॉवरिंगचं जी स्टेज आहे आपली ती परफेक्ट आणि राईट टायमिंगला 4 वर्षात माझा पहिला स्प्रे 44-46 दिवशी बसला, म्हणजे ज्याचं सेटिंग आहे ते अगदी व्यवस्थित झालं. किती दिवसात तुमचं सेटिंग पार पडलं? आज माझा 61 दिवस आहे, माझं टोटल 40 स्प्रे होऊन 4 दिवस झाले. हे आधी कधी असं घडलेलं नाही, कधीच नाही.
आमच्या गावात जर बघितलं तर बऱ्यापैकी 9-10 तारखेचे 11 तारीख 13 तारीख असे बरेच प्लॉट पावसाने मार्द गेलेले आहेत. पण माझ्या तुम्ही झाडावर आज बघू शकताय कुठं धावण्याचा एक स्पॉट नाही आणि महत्वाचं जो माल आहे बागत तेवढाच. आता तुम्ही सांगता की मला ह्यातला माल कमी करायला पाहिजे, मी आता माल कमी करणार आहे. आता 50% माझा खर्च कमी आहे. मी बेसल डोस भरलाय, त्यानंतर मी बाकीचं सॉइल चार्ज सोडून काही सोडलेलं नाही. बर, कुठली इस्रायल लागवड नाही, रासायनिक नाही, 13-0-45 नाही, काही नाही सोडलेलं. खाली खताचा वापर केला, दांडदार खत फक्त आपण 12-32-16 हे सोडलं होतं फक्त एवढंच. ते पण सॉइल चार्ज सोबत दिलं. हो, सॉइल चार्ज सोबत 24 तास भिजवून सोडलं होतं. कृषी अमृत न्यूट्री चार्जर, रूट चार्जर, मायक्रो चार्जर वापरले, सगळ्याचा वापर केला, सगळ्यांचा वापर. आणि ह्याचाच बेसल डोस भरला आपण, बाकीचं ह्याला बाकीचं काही दिलेलं नाही. म्हणजे शेणखत वगैरे, कंपोस्ट, शेणखत नाही, कंपोस्ट नाही, काही दिलेलं नाही. बर, खर्चाच्या बाबतीतला आपला तसा खर्च 50% कमी आलाय. बर, आपण बेसल डोस सोडून ह्याच्या भीतर दुसरं काही दिलेलं नाही प्लॉटला. नाही, या अगोदर खर्च कशावर जास्त होता? आपला रासायनिक वरती जास्त व्हायचा, शेणखत टाकायचं, परत कंपोस्ट टाकायचं. एवढा खर्च होऊन उत्पादनात काय म्हणजे बदल होत होता का? नाही नाही, खर्च बघितला तर शेवट टप्प्यात समजायचं की बरोबरच झाले सगळं. आता ह्या वर्षी मला 100% खात्री आहे आपलं ह्या वर्षी उत्पन्न 100% चांगलं निघणार. नाही नाही, अगदी पोंग्यापासून पाऊसच होता, ते फ्लॉरिंग पर्यंत पाऊस होता. फ्लॉरिंग पर्यंत पाऊस, पहिला स्प्रे पण आपण मशीनचा पावसातच घेतलाय. बर, असं वाटत नव्हतं की प्लॉट हातामध्ये सापडेल. हे पाकळे, हे एवढ्या पाकळी, आपल्या पाकळी एवढी लोकांची घर सुद्धा नाहीत, आहेत का नाही? म्हणजे माझं एक असं मत आहे की तुम्ही एसीटी वापरून एकदा बघा, 100% छान रिझल्ट आहे. तुम्ही जसा विश्वास ठेवला तसं बाकी शेतकऱ्यांनी ठेवला काहीच हरकत नाही. नाही नाही, आता मी माझा एवढाच प्लॉट आहे, मी जर ठेवला तर बाकीच्या काय अडचण ठेवायला. एक कमी ना प्लॉट डेमो म्हणून कराल, डेमो म्हणून तुम्ही एक प्लॉट करून बघा, 100% तुम्ही पुढल्या वर्षी सगळं प्लॉट एसीटीने तुम्ही करणार. मी हा संदेश देतो की सर्वांनी हा ह्याचा वापर करावा एसीटी, आणि खूपच चांगला आहे. आता हे माझं जे जमीन आहे ते हलक्या प्रतीची आहे, पण ह्या सुद्धा इतका छान रिपोर्ट आहे. आणि कॅनोपी म्हणजेला तर कॅनोपी ह्याच्या आधी 2 वेळा मी प्लॉटची कॅनोपी कमी केलेली आहे, तरी सुद्धा आता 61व्या दिवशी परत प्लॉटची कॅनोपी हाय अशी गत झालेली. माझं नाव निलेश दिलीप पोळ, राहणार सावर्डे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आपली जी द्राक्षाची व्हरायटी, द्राक्षाची व्हरायटी कोणती सर? ही सुपर सोनागाचा प्लॉट आहे. आता आपण प्लॉट मध्ये बघतोय, एका काडीला घाड्यांची संख्या किती? एका काडीला तसं बघितलं तर बऱ्याच ठिकाणी 4 वर आहे, कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 8 पर्यंत आहे. मार्केटचा प्लॉट आहे? हो, मार्केटचा प्लॉट आहे का नाही. आता ह्या काडीला 2 घाड्यांची संख्या असून सुद्धा ह्याची साईज किती जबरदस्त झालेली आहे का नाही. हे पाकळे, हे एवढ्या पाकळी, आपल्या पाकळी एवढी लोकांची घर सुद्धा नाहीत, आहेत का नाही? किती तारखेची छाटणी आपली गोडी छाटणी? आपली 10 ऑक्टोबरची छाटणी. किती? 10 ऑक्टोबर. 10 ऑक्टोबर म्हणजे क्लिअर वातावरण होतं का? नाही नाही, अगदी पोंग्यापासून पाऊसच होता, ते फ्लॉरिंग पर्यंत पाऊस होता. फ्लॉरिंग पर्यंत पाऊस, पहिला स्प्रे पण आपण मशीनचा पावसातच घेतलाय. बर, असं वाटत नव्हतं की प्लॉट हातामध्ये सापडेल. बर, आता कितवा दिवस आहे प्लॉटचा? प्लॉटचा आज 62वा दिवस आहे. 62वा दिवस आहे. तर आता एवढे झाडावर, एका वेलीवर घाड्यांची संख्या किती? झाडावर वेलीची संख्या तर विचार जर केला आपण 70-80 घाड्या झाडावर. 70-80 मार्केटला एवढा लोड माल कोण ठेवतं का? नाही चालत. नाही का? नाही चालत. आता आपण सगळ्या प्लॉट मध्ये बघतोय, जणू काय घडे सगळे चिटकवलेत काय असं दिसत, बरोबर का नाही? पान दिसते का कुठं आपल्यात? पान दिसतच नाही. नाही का नाही? बावर सिस्टम आहे, बरोबर आहे. 7-4 वरती आपली लागण आहे. 7-4 वरची लागण आहे. आणि हे किती पीक आपल्या प्लॉटचे? हे माझं 4th पीक आहे. 4th पीक. दर वर्षी असा माल लागतो का? नाही नाही, प्रत्येक वर्षी असा माल नसतोय. बर, थोडा कमीच. पण ह्या वर्षी माल सुरुवातीला दिसत नव्हता, असं वाटलं काय झालं, पण बाग जी फुटण्याची जी स्टेज होती अगदी स्लो चालली. पण नंतर समजलं की घडाची साईज वगैरे चांगली निघली आणि माल जरा लेट बाहेर आला, पण त्याचं सगळं जे हे होते प्रोसेस ते अगदी व्यवस्थित झाली, सेटिंग पर्यंत ओके मध्ये झालं. तुम्ही 4 वर्ष द्राक्ष शेती करताय, तुम्ही ह्या वर्षीचा अनुभव आणि ह्या अगोदरचा अनुभव, आणि तुम्ही ह्या वर्षी काय बदल केला ते मला जर तुम्ही सांगा. मी पहिलं जरा म्हणजे सुरुवातीला शेणखत,
कंपोस्ट आणि रासायनिक वापरत होतो, पण त्यावेळेला मला ह्याच्यापेक्षा माल कमी असायचा, पण शेवटच्या टप्प्यात माल लूज पडणे असं व्हायचं. ह्या वर्षी मी आपलं सी वापरलं, सॉइल चार्जर वापरलं आणि त्याचा मला एकदम चांगला असा रिपोर्ट मिळालायचा की आज तुम्ही बघू शकता की झाडाला माल किती आहे आणि सगळं बंच एक साईजचं झालेलं आहे. हे व्हेरिएशन तुम्हाला दिसत नाही, पहिली गोष्ट नाही. हो, घरात पण व्हेरिएशन नाही आणि मन्यात पण नाही. आणि चौथ्या वर्षी मी मशीनचा स्प्रे हा 44-व्या दिवशी सेटिंग स्प्रे घेतलाय. बर, आम्ही जितक्या फास्ट याची प्रोसेस झालेली. बर, तुम्ही या अगोदर तुमचा अनुभव काय होता, म्हणजे रासायनिक ज्यावेळी तुम्ही शेती केली? रासायनिक आता तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षी मी 52-व्या दिवशी मशीनचा पहिला स्प्रे घेतला. ह्या वर्षी वातावरण खराब होतं, ह्या वर्षी माझा 44-व्या दिवशी पहिला स्प्रे बसला. बर, म्हणजे नक्कीच मुलीचं काम म्हणा, खत आपटेक म्हणा, ही सगळ्या गोष्टी एक नंबर चालू आहेत. तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर कधीपासून चालू केला? साधारणतः छटणीला चालू केला, एप्रिलला. खड चटणीला आणि आता बेसल डोस ह्याला पण टाकला मालाला. बरं, गोडी चटणी. गोडी चटणी बरोबर नाही. तू किती किलोचा घातला आणि त्यात काय काय दिली बेसल डोस मध्ये? सगळा डोस आपण साधारणतः 1 किलो न भरला. बरं, त्यामध्ये आपण कृषी अमृत, बाकीच्या सगळ्या गोष्टी टाकल्या आपल्या. बरं, कृषी अमृत, न्यूट्री चार्जर, रूट चार्जर, मायक्रो चार्जर वापरले, सगळ्याचा वापर केला. सगळ्यांचा वापर आणि ह्याचाच बेसल डोस भरला आपण. बाकीचं काही दिलेलं नाही, म्हणजे शेणखत वगैरे, शेणखत नाही, कंपोस्ट नाही, काही दिलेलं नाही. बरं, केमिकलचा वापर तुम्ही या अगोदर करत होता, मग आपण चर्चा झाली. केमिकलचा तुमचा खर्च जास्त होत होता. हो, नक्कीच होतो. त्यात आणि ह्यात तुम्हाला बदल काय जाणवतो? आता 50% माझा खर्च कमी आहे. मी बेसल डोस भरलाय, त्यानंतर मी बाकीचं सॉइल चार्जर सोडून काही सोडलेलं नाही. बरं, कुठली इस्रायल लागवड नाही, रासायनिक नाही, 13-05 नाही, काही नाही सोडलेलं. खाल्लं खताचा वापर केला, दांडदार खत फक्त आपण 12-32-16 हे सोडलं होतं फक्त एवढंच. ते पण सॉइल चार्जर सोबत दिलं. हो, सॉइल चार्जर सोबत 24 तास भिजवून सोडलं होतं. आता पानाची साईज बघतो आपण, पानाची साईज म्हणा, जाडी अगदी जबरदस्त झालेली आहे. स्प्रे साठी आपण काय काय वापर केला सर? स्प्रे साठी आपण फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर याचा वापर केला. कीटकनाशक मध्ये आपण पेस्ट फायटर याचा वापर केला. मगाच म्हणा की पोंग्यामध्ये पाऊस होता, ते पोंग्यामध्ये तुम्ही कोणते कोणते स्प्रे दिले दावणीसाठी? आपण अखंड प्लॉट फिरून बघितला, कुठे दावणी नाही, बुरी नाही, त्यासाठी तुम्ही कोणते म्हणजे प्रिकॉशन म्हणून काय स्प्रे केले? मी सुरुवातीला पोंग्यामध्ये असताना डिसीज फायटरचा वापर केला, त्याचा मला छान रिझल्ट आला. बरं, आता पोंग्यात ज्यावेळेला पाऊस येतो त्याला शेतकऱ्यांची एक धारणा झाली की 100% दावणीनं प्लॉट जातो. बरोबर नाही, आपल्या बरोबरचे प्लॉट बरेच आहेत इथं. आपला तासगाव तालुका म्हणजे द्राक्षातला बाले किल्ला. बरोबर आहे का नाही? तर आपल्या बरोबरचे जे प्लॉट होते छटणीचे, गोडी छटणीचे, त्यांची आज परिस्थिती काय? आज माझे आमच्या गावात जर बघितलं तर बऱ्यापैकी 9-10 तारखेचे, 11-13 असे बरेच प्लॉट पावसात निमार्द गेलेले आहेत. पण माझ्या तुम्ही झाडावरती आज बघू शकताय कुठे दावण्याचा एक स्पॉट नाही आणि महत्वाचं जो माल आहे बागत तेवढाच. आता तुम्ही सांगता की मला ह्यातला माल कमी करायला पाहिजे, मी आता माल कमी करणार आहे. एवढा माल आहे, ओव्हरलोड झालेला, ओव्हरलोड झाला आहे ना. बरं, तर आपल्या बरोबर जे शेतकरी होते त्यांच्यात काय समस्या आल्या, त्याचा तुम्ही अभ्यास केला आणि आपल्यात काय आली नाही ह्याची तुम्ही अभ्यास केला का? हो, केला. त्यात तुम्हाला डिफरन्स काय वाटलं? महत्वाचं काय, मुलीचं जे काम आहे बागीचं ते एक नंबर चालू झालं. त्यासाठी आपण सॉइल चार्जर अप्लिकेशन दर 8 दिवसाला 1-1.5 लिटर याप्रमाणे सोडलेलं आहे. त्यामुळे मुलीचं काम चांगलं चालू झालं. फ्लॉवरिंगचं जी स्टेज आहे आपली ती परफेक्ट आणि राईट टायमिंगला 4 वर्षात माझा पहिला स्प्रे 44-व्या दिवशी बसला. म्हणजे ज्याचं सेटिंग आहे ते अगदी व्यवस्थित झालं. किती दिवसात तुमचं सेटिंग पार पडलं? आज माझा 61-वा दिवस आहे. माझं टोटल 4 स्प्रे होऊन 4 दिवस झाले. बरं, हे आधी कधी असं घडलेलं नाही, कधीच नाही. बरं, म्हणजे एवढं फास्ट स्पीडमध्ये प्रोसेस झालेली आहे सगळी. आणि जे पॉईंट जो आहे ते पॉईंट बघते, पॉईंट पण अगदी आकर्षक निघालेला आहे, है का नाही? पॉईंट साठी तुम्हाला वेगळं काय खर्च करावा लागला? एक्स्ट्रा काय नाही, एवढा फरकच माल दिसतो इथं. जसं हे काय चिटकवलेत काय घड सगळे आणून, है का नाही? असं वाटतं. आपण फॉस्फोरिक आणि सल्फ्युरिकचा वापर करत होतो स्टेज मेंटेन करण्यासाठी, त्याची ह्या वर्षी माझ्या लक्षात पण आलं नाही की हे सोडायला पाहिजे आपल्याला. गरज वाटली नाही, हो, गरज वाटली नाही. जमिनीचं मग म्हणत होता तुम्ही, जमिनीचं पीएच किती आहे? पीएच आमचा, आम्ही पहिलं माती प्रश्न केलं होतं दुसऱ्या वर्षी, त्यामध्ये आमच्या जमिनीचं पीएच सांगितलं की 8 वरती. तुम्ही खत टाकून ते खत आपटेक व्हायला पाहिजेत ना, ते होत नव्हतं. पण मी आता एप्रिल छटणीला सॉइल चार्जर माझं 1.25 एकराला 30 लिटर गेलेलं आहे आणि त्यानंतर मला एकदम छान रिपोर्ट आला की आपटेक वगैरे म्हणा, काढी म्हणा, सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही बघू शकता की झाडाला 40-45 काढे, 40-45 काढे प्रत्येक काढीला, डबल गाड्या. हो, प्रत्येक काढीला डबल गाड्या आणि काढीला 5-6 गाड्या आहेत. प्रत्येक काढीला कमीत कमी 5-6 गाड्या, म्हणजे आपण बघतोय जणू काय थप्पीच लावल्या गत माल लावले का नाही. आणि आता ह्या वर्षी तुम्ही सांगताय की ह्यातला माल काढायला पाहिजे, कमी एवढा भरगच माल लागलेला आहे.
काढ्याचं वैशिष्ट्य झालंय. आणि विशेष काय तुम्हाला आता एवढा माल आहे पण व्हेरिएशन प्लॉटला दिसते का बघा तुम्ही एकसारखं बंच आहेत साईज म्हणा घड्याची पकड्याची साईज म्हणा अगदी लुसलुशीतपणा म्हणा मालाचं लष्टर म्हणा ते खूप छान झालेलं आहे. आपल्या भागात आपल्या प्लॉटला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया सांग मला. म्हणजे माझ्या प्लॉट मध्ये शेतकरी यायचं पहिलं काय बघायचं एवढा माल आहे 100% ह्याच्यात दावणे असेल किंवा बुरी असेल पण त्यांनी बघितलं बाबा ह्या प्लॉट मध्ये दावणे आणि बुरी काहीच नाही काहीच नाही. याचं सिगरेट म्हणजे फक्त एससीटी मी एससीटी युज केलंय हेच. बर ते जुने शेतकरी आहेत ते सुद्धा आश्चर्यचकित होते बाबा एवढं खराब वातावरणात सुद्धा हा प्लॉट वाचला वाचला हे त्यांना अगदी नवक वाटत. बरोबर तुम्ही सॉलचार टेक्नॉलॉजीकडे वळाला कसं सर. असंच म्हणजे मी आपलं काय झालं सुरुवातीला व्हिडिओ बघितलं मी आमचे प्रसाद गाडवे सर यांच्या कवटे मंकाळला ते ऑफिस आहे त्यांची जाऊन व्हिजिट घेतली आणि त्यानंतर मी त्यांच्याकडून माहिती घेतली की बाबा आपली जमीन अशा प्रकारची आहे मग आपण याला वापरू शकतोय का. त्यानंतर आपल्याला मंडळीचे पोपट सूर्यवंशी सर त्यांच्या मार्गदर्शन मिळाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळं हा डोस भरला खळ चटणीला आणि गोडी भरला. सर नमस्ते तुम्ही यांना मार्गदर्शन दिलं तुमचं नाव पत्ता साहेब. पोपट शिवाजी सूर्यवंशी मनेरा तालुका तासगाव जिल्हा सांगली. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 83 29 64 6001. ओके ओके. तर तुम्ही आपल्या भागातले जे द्राक्ष शेतकरी आहेत ते द्राक्ष शेतकरी सध्या बुरी दावणी गळ कूज यासारख्या असंख्य प्रॉब्लेमना त्रस्त झालेत. द्राक्ष शेती म्हणजे त्यांना एक टेन्शन वाटतं. तुम्हाला टेन्शन वाटतं का. नाही नाही टेन्शन काहीच नाही. आता तुम्ही प्लॉटवरती आला मी अजून प्लॉटमध्ये नव्हतो पण बघायला काय चाललं काय नाही काही टेन्शन गरज नाही. आपल्या जर मेन मातीची ताकद आणि मुलीचं काम व्यवस्थित असेल तर सगळं व्यवस्थित होऊ शकतं. तुम्ही 100% नुसतं शेतीच करता का. हो नुसतं शेती हा एक नाही शेती नाही माझं हॉटेल पण आहे ना. हॉटेल तुम्ही जोडधंदा म्हणून ही शेतीला करता. जोडधंदा म्हणून मी शेती करताय. परंतु जे मुरब्बी शेती आहेत शेतकरी हे कायमस्वरूपी जे नुसते द्राक्ष बागेतच असतात. आता तुमची आम्ही वेटिंग जवळ एक तासभर वेटिंग केलं तुमचं आम्ही तर तुम्ही बागेत म्हणजे तुम्ही बिझनेस करून तुम्ही आला इथं. बरोबर आहे का नाही. तर जे काय कायमस्वरूपी शेतकरी आहेत त्यांना एवढा त्रास होतो तुम्हाला एवढ्या बागेत का त्रास झाला नाही त्याचा अभ्यास केला का तुम्ही. अभ्यास केला म्हणजे आपण एससीटी वापरलं जे पाहिजे ते आपण झाडाला दिलं पोषण पोषण दिलं आपण झाडाला. तुम्ही जो काय खर्च केला तो पोषणावरती केला. पोषणावरती खर्च केला आपण जास्त. बरं खर्चाच्या बाबतीतला आपला अनुभव सांगा. खर्चाच्या बाबतीतला आपला तसा खर्च 50% कमी आलाय. बरं आपण बेसल डोस सोडून ह्याच्या बद्दल दुसरं काही दिलेलं नाही प्लॉटला. नाही या अगोदर खर्च कशावर जास्त होत होता. आपला रासायनिक वरती जास्त व्हायचा शेणखत टाकायचो परत कंपोस्ट टाकायचं. एवढा खर्च होऊन उत्पादनात काय म्हणजे बदल होत होता का. नाही नाही खर्च बघितला तर शेवट टप्प्यात समजायचं की बरोबरच झाले सगळं. आता ह्या वर्षी मला 100% खात्री आहे आपलं ह्या वर्षी उत्पन्न 100% चांगलं निघणार. किती पट उत्पादन जास्त निघण्याची शक्यता आहे. डबल तर होऊ शकते. डबल होऊ शकते हो नक्कीच होऊ शकते. ओके ओके. तर आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल सर. मी हा संदेश देतो की सर्वांनी हा ह्याचा वापर करावा एससीटी आणि खूपच चांगला आहे. आता हे माझं जे जमीन आहे ते हलक्या प्रतीचे आहे पण ह्या सुद्धा इतका छान रिपोर्ट आहे. आणि कॅनोपी म्हणजेला तर कॅनोपी ह्याच्या आधी 2 वेळा मी प्लॉटची कॅनोपी कमी केलेली आहे तरी सुद्धा आता 61व्या दिवशी परत प्लॉटची कॅनोपी हायशी गत झालेली आहे. पूर्ण पॅक झाली. पूर्ण पॅक झाली. तुम्हाला अंधार पडलेला दिसतो सर. आता पूर्ण आपण प्लॉट मध्ये बघतोय. एक झाड बघूया आपण. हे काढी आहे समोर. हे काढी. दोन गड आहेत. एका गाडी. हा हे दोन गड आहेत. त्याच्यानंतर हा तिसरा गड आहे याच काडीचा. हे चौथा आणि हा पाचवा. पाचवा म्हणजे एकाच काडीवरती आता पाच गड. पाच गड आणि ते सगळे सशक्त 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 व्हेरिएशन यात कुठेही नाही. आणि या एका झाडावरती चौकोन आहे. चौकोन आहे म्हणजे बावर आहे. अधिक चिन्ह बावरला अधिक चिन्ह आहे. अधिक चिन्ह सगळे गड एकसारखे. एकसारखे कमीत कमी 30 ते 40 काडी एका झाडावरती. 30 ते 40 काडी काडी काडे एका झाडावरती आहे. आणि सगळे एकसारखं आहे. एकसारखं आहे. माल कमी करायला 3 वेळा सांगितलं पण 3 वेळेला वातावरण खराब होतं म्हणून कमी केलं नाही. अजूनही एकसारखं दिसते. आणि व्हेरिएशन व्हेरिएशन अजिबात नाही. महत्वपूर्ण गोष्ट काय की पोंगा स्टेज मध्ये वातावरण खराब होतं. ज्या वेळेला पहिला जीएचा स्प्रे द्यायचा होता साधारण 22-23व्या दिवशी त्या दिवशी त्यावेळेला वातावरण खराब होतं. फ्लावरिंग चालू झालं त्यावेळेला सलग 6 दिवस वातावरण खराब होतं. साहेबांचे रोज 3-4 फोन व्हायचे. हा पण तरी सुद्धा काही नाही. एक नंबर आहे प्लॉटमध्ये कुठे काही नाही. चालते. तर तुम्ही सर आपल्या भागात जे तासगाव तालुक्यातले जे द्राक्ष शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक संदेश द्या सर. म्हणजे माझं एक असं मत आहे की तुम्ही एससीटी वापरून एकदा बघा 100% छान रिझल्ट आहे. तुम्ही जसा विश्वास ठेवला तसं बाकी शेतकऱ्यांनी ठेवला काहीच हरकत नाही. नाही नाही आता मी माझा एवढाच प्लॉट आहे. मी जर ठेवला तर बाकी जण काय अडचण ठेवायला. बरं एक कमी ना प्लॉट डेमो म्हणून करायला. डेमो म्हणून तुम्ही एक प्लॉट करून बघा 100% तुम्ही पुढल्या वर्षी सगळं प्लॉट एससीटीने तुम्ही करणार. ह्या वातावरणात का नाही वाचवला गेला ह्या औषधानं तुमच्या म्हणजे नैसर्गिक शेतीने अशा पद्धतीने सेंद्रिय शेतीनं बाकी काही नाही.
अजून पण मालाची संख्या जर बघितली घडांची संख्या नाही यांना सांगितलं तर माल कमी करा पण माल कमी केला नाही वातावरणामुळे अजूनही उद्या वादळ आहे का असं गॅरंटी आहे म्हणजे ह्या पद्धतीने केलेलं आहे त्यांनी पण कसं फ्लॉरिन पर्यंत आम्ही पण थांबायला सांगत होतो पण फ्लॉरिनचा जो मेन स्प्रे द्यायचा होता आपण त्या काळामध्ये या झाडावरती तुम्ही जर मेजले तर कमीत कमी 50 ते 60 घड आहेत किती 100 घड 100 नाही 60-70 नाही 50-60 घड आहेत पण मी त्यांना अजूनही सांगितले की आपल्याला फक्त अपेक्षा आहे 35 घडायची 30-35 मी मोजला नाही अजून तुम्ही घड मोजून पण हे यांची अपेक्षा आहे की 60 असू देत वातावरण खराब आहे 80 घडाच्या खाली एकही झाड आहे वातावरण खराब असून यामध्ये रोग काय दिसतोय का धावण्यामना नाही 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 वातावरण काही नाही अगदी व्यवस्थित सांभाळले काय पोषण योग्य दिलं आता रोग कधी येतो कमजोरी झालं झाड झाड वीक असेल झाड वीक असेल तरच येणार ना काय झालं खाल्लं त्या टायमाला माझी मागच्या वर्षी म्हणजे खोडाळी जास्त दिसून जास्त होती खोडाळीचं अजून कुठं काही दिसत नाही त्याला गरज आहे ना खाल्लं आपण जे कृषामृत दिलं नाही त्यामध्ये 17 प्रकारचे जे घटक आहेत त्याचा हा परिणाम आहे 100% तंबाखूचे धूस म्हणा आणि काय सिलिकॉनचं जे सगळं मिश्रण आहे त्यामुळे हा रिझल्ट चांगला आहे खोडाळी कमी प्लॉटला ह्या वर्षी मागच्या वेळेला माझ्या प्लॉटमध्ये 80 झाड होती खोडाळी आता एक तर आहे का नाही मला दिसलंच नाही अजून आणि अजून हात घ्यायचे मेले पक्षी तुम्ही आता सध्या औषध विक्री करता पण तुम्हाला आता बघितल्यानंतर काय अनुभव आला म्हणजे बाबानो आम्ही शेती करतोय आम्हाला अनुभव आलाय पण तुम्हाला काय वाटतं म्हणजे स्वतः तुम्ही किती वर्ष झाले द्राक्ष शेती करता तुम्ही किती वर्ष झाले द्राक्ष शेती करता मी आता कमीत कमी 20 वर्ष झालं बागेची शेती तुमची पण बागेच हो त्यात आपल्या तुमच्या बागेत आणि ह्या बागेत काय फरक वाटतोय का फरक आहे की फरकचं काय अडचण नाही फरक आहे यांची आयुर्वेदिक शेतोय शेती चालू आहे तसे आमची म्हणजे औषध रासायनिक हा रासायनिक शेती चालू रासायनिक त्यात खरोखर बदल आहे का म्हणजे खरोखर आहे का 80% फरक आहे म्हणजे चांगला आहे चांगला रिझल्ट चांगला आहे याबद्दल अभिनंदन आहे यांचं म्हणजे अडचण नाही काही नाही आणि मी माझं एक असं मत आहे की तुम्ही पण तुमच्या प्लॉटला डेमो म्हणून वापरायचं नाही आम्ही करतो म्हणून सांगितलंय ना उद्याच म्हणजे असं प्रोजेक्ट करतो आम्ही तुमच्या पद्धतीने त्याची काय अडचण नाही डेमो म्हणून करूया डेमो करतो एखादा प्लॉट आम्ही करू शकतो ते नाही करूया आता नवीन म्हणजे माझा विश्वास आहे 100% रिझल्ट आहे